केले ब्रह्मदेवान पाचव्या वेदाची वाणी केली तुकोबारान ते महान पुरुष जगाले उपदेश करत की माणसाच्या जन्मात आल्यावर आपण काय कराव पैसा कमावाव तर बायका बोरे पोसूनच मराव का सगळ्या सोयातच नंदोदाचा मेळ करून याच्यातच आयुष्य घालवाव जरी माणसाच्या जन्मात येऊन जो मनुष्य देवाचं भजन करील तुकोबारा म्हणतो तो देव होईल देव तुकोबाराचा स्वतःचा पुरावा आहे देव पावयासी अवधरता करत आहे देव पावयासी अंते थे देव म्हणतो तुम्ही शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा मला ईश्वराच्या भक्तीचं काय ज्ञान संतांचे पुरावे ऐकून भक्ती मार्गाने लागलो देव कसा असेल देव पहावयासी देव नाही दिसला तुकोबारा म्हणतो मी देव झालो मीच देव झालो देव नाही दिसला अजून एक पुराणा आहे कोणी देव देव म्हणून मनात कल्पना आणत असतील देव कसा असतील देव कधी भेटतील देव कधी पाहू अशा ज्या माणसाच्या मनात कल्पना असतील तो माणूस धर्मिष्ठ आहे धर्मिष्ठ पुरतही पैदा झाली त्यापासून देव कोण पाहिला नाही देव कोणाले दिसणार नाही देव पाहायची वस्तू नाही देव म्हणून हे आहेत देवळात देव नदीवर देव इकडे देव तिकडे देव रामेश्वर देव बद्रीनारायण देव हा बजार आहे देवाचा ज्याला देव म्हणत परमेश्वर म्हणतो की ज्याच्या हुकमान हे सर्व ब्रह्मांड चाललंय तो कोण पाहिला नाही तो कोणाला दिसणार नाही मात्र त्याचं भजन केल्यानं मनुष्य देव होते म्हणून बायकोशी बोलते पोरीशी बोलते पोराशी बोलते मित्राशी बोलते भांडण करते शिव्या देते त्याला भजन करायची लाज वाटते या माणसाने भजन करायची लाज वाटील तो माणूसच नाही Thank you.
जसं वारं ज्ञानेश्वरीचं एक पुरावा आहे, वायू असे सगळं ठाई परित्याचे बिरारती, तुमच्या तोंडातून शब्द आत जाते का वर येते, परित्याचे बिरारती वारा आहे ना, वारं पुढचंही भर वारं आहे, घरात दारात झाडा जिकडे तिकडे वारं आहे, पण कोणी वारे असं नाही सांगत की रारे राती वाऱ्याचं मुकाम वांद्याच्या फेसणार होत, सांगते का कोणी? परवा दरवाजी वारं साताऱ्याचं फेसणार होत असं सांगते का कोणी? जसं वारा आहे लाल आहे हिरवा आहे पिवळा आहे ते समजत नाही आणि त्याचा कुठे ठिकाणा नाही असा परमेश्वर आहे, आणि हे तीर्थात देव बसवले ना तीर्थात जगन्नाथ रामेश्वर हे पोट भरण्याचे देव आहे, हे देव नाही, जे देव करता लोक तीर्थाने चालले तुकोबानी घाले, देव देव करता शिंद माझे मन, देव देव म्हणून तुकोबा म्हणत मी खूप फिरलो मला सीन आला पण देव नाही दिसला, मग दिसलं काय? पाणी आणि पाषाणे, मग मला दिसलं काय? दगडाचा देवन गंगेच पाणी, देव नाही दिसलं। कबीर एक पुरावा देतो, जत्रा मे फत्रा बिठाया तीरथ बनाया, भरजीची एक वेळ आहे तांब्याभर पाण्याचे 15 रुपये दोन आणि चमचा तीर्थ घ्या, दोन आणि चमचा हे भरजीची वेळ आहे, जत्रा मे फत्रा बिठा जती देव कशा जाय बोला, हा शाबा कसा जाय, आणि गंगेच्या पाण्याचं तीर्थाची जोडी बसली, जत्रा मे फत्रा बिठाया तीरथ बनाया, दुनिया भई दिवानी पैसे की तीर्थाने जाणं देवाचा संबंध नाही, पैशाचा नाश खाना खराब आहे, गोपाल दगडाचा देव बोलील तो कैसा, कवन काळी वाचा फुटील त्यास, जगन्नाथ आले गेले देवानं तुम्हाला बोलावलं का, कुठून आले किती जणा जेवले का नाही चहा पेले का नाही बोलला होता का देव तीर्थात, पण तीर्थात देव नाही पैशाचा नाश आहे, जे तीर्थाने जाती
चलने पैसा का नाश करने से जाना तीर्थ वो राग करूं भजन करूं गोपाल जी माणसाने लाज वाटते लाज एवढा सात प्रसाद माशी एवढा आणि भजन करायला ओर हात करा म्हटलं तर त्या हाताला जसं मोठा सीन आला सुंदर ओर हात करून भजन करू गोपाल केल्याना देवाची भक्ती नाही मग ओढ हात का कराव तर माणसाच्या अंगात अभिमान आहे जो तो माणूस कुठेही चालेल तर आपल्या दिमागात असते त्याले वाटते का तर मला मरणही नाही रोगही होणार नाही ज्याचा अभिमान म्हणत ज्याचा अभिमान म्हणे देव अरे आधी म्हणता का मांग म्हणता माणूस मोठ्या माणसाने प्रेमाने करते भाऊसाहेब कसा करते वाचून भाऊसाहेब पण भाऊसाहेबने नाही वाचताय तो भाऊसाहेब म्हणतो हे आज गडबड ऐकल देखे जायंगे तुका माझ्याचा अभिमान अभिमान असते मैं पहलवान हूं पैशाचं अभिमान असते अंमलदारीचं अभिमान असते हे तरतरीचं अभिमान आहे पण कोणतं ज्याच्या अंगात अभिमान नसेल तर तो मनुष्य देव होते याचा अभिमान देव पाहिला ना
लान आहे अन देव कोणाले दिसणार नाही कोण म्हणून जाती सपनात परमात्मा दिसले शंकर शंकर चक्र गदा सर्व साहित्य सामान्य परमात्मा नाही दिसला जे जे मणी होते जे जे ते सपनी दिस माझा बाप तुम्ही स्वप्नात पाहिला होता का कधी मग जे पाहिलं नाही ते दिसतच नाही मग तो फोटो पाहतो मग तो फोटोतला देव दिस देव नाही दिसत देव दिशाची वस्तूच नाही मग तीर्थात देव नाही आता आपण गणपती मानता की नाही हे गणपतीची गणपती बसवणं देवाची भक्ती नाही हे एक रूढी पडून गेली रूढी काय पडली हा गणपती बसवणं देवाची भक्ती ज्या वक्ती गणपतीला आणता बँड लावता भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता मोरिया 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 आणून शिवासनावर बसवता आणि त्याची पूजा करता निवड मोदक आरत्या शेवटच्या रोजी उठवता की नाही मग त्याला कुठे घेता बोला आणि मग कुकडे लांबवता मोर्या 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 एवढ्या पाण्यात मोर्या त्याला हे देवाची भक्ती नाही ज्याच्या एवढी शोभा केली ज्याच्या अर्ध्या गेल्या त्याने पाण्यात बुडून मारत तुमच्यावर कधी खटला भरला तर फार काळी होते देवाची भक्ती नाही देवाची भक्ती भजन गोपाल काय आहे पोलीस लाईनी सत्यनारायण आहे काय सत्यनारायण देवाची भक्ती नाही सत्यनारायण कोण करतात लोभी लोक मुलगा नाही सत्यनारायण पाठ जाणे नाही सत्यनारायण करू पैसा हातात मिळत नाही सत्यनारायण करू ते जागा कधी मिळेल मिळेल सत्यनारायण कळे लोभी लो सत्यनारायण देवाची भक्ती नाही सत्यनारायणाच्या पोथीमध्ये असं आहे साधूवाद्यानं प्रसाद नाही घेतला आणि सत्यनारायण नाही केला त्याची करोडो रुपयाची नौका पाण्यात बुडाली 2.5 रुपयाचा सत्यनारायण केला प्रसाद वाटला प्रसाद घेतला आणि करोडो रुपयाची नौका बुडाली ते नाही हे खरं नाही ज्या साली लढाई झाली त्या साली लढाईच्या साली समुद्रात एक एक आगबोट 50-50 कोटी रुपयाची पाट चढवले गेली पत्ता नाही असे किती आत बोटे सत्यनारायण करणारा महाराजाने म्हणा 1 रुपये घेऊन कशाने एवढी बडबड करता 2.5 लाख रुपये घ्या 2.5 कोटी रुपये घ्या समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करण एक आत बोट आणा जमेल का Oh, my God.
वाला देव नहीं, नहीं मस्जिद में, नहीं देवल में, हजरत का मस्जिद नहीं, हिंदू का देवराव देव नहीं, मस्जिद में नहीं, देवल में, हीरा खोया कचरों में जेवण तैयार झालं, मूर्ती आणा लागतात की नाही बोला, मग मूर्ती इकत की फुकत, जेव इकत भेटत असते सांगा, मग देव ना घेता आणि सूर्यनारायण घ्या, जेवढे पैसे पडतील तेवढे करून जाऊन आपल्या घरात आणून बसून टाका, देव इकत भेटते का, मेथीची भाजी होय का कांदे बटाटे होय, देव इकत भेटते हे समजत नाही त्या माणसाने, तो माणूस असत बर आणले देव बसवले देवळा, तुमच्या देवाने अंग धुता येते का, ज्याले अंग धुयाची अक्कल नाही त्याले देवच म्हणतात, तुमच्या देवाने धोतर नसता येते का, त्याने धोतरे नेसतात नाही त्याला देवच म्हणतात, तुमच्या देवापुढे निवड ठेवला कुत्र भिड तर कुत्र हाणता येते का, कुत्रे हाण्याची त्याच्या अंगात ताकद नाही त्याला देव म्हणतात, बर तुमच्या देवाचा देवळा पुढचा तरी हात उजीड पडते काय, जिल्हा दिवा मंडळी आली बापुरा दिवाला मंडळी दर्शनाला आली आणा दिवा, देव कोण दाखवला, देव मोठा की देव मोठा, देवला देव नाही, देव कुठे आहे या जगात देव आहे, जगाची सेवा करा, वो रहत करूं भजन करूं गोपाल, सरकारना कोठे आपल्या राष्ट्र आणलं होत, मग सत्यनारायण सत्य आग्रह केला की नाही लोकांना, कुणी देवळाचा देव अर्थ काय मदत करायला, वांद्र्याचे राम आले, दादरचे इथोबा पाहिले होते काय, पायकेश्वरचे महादेव पाहिले होते काय, मग कोण सत्य आग्रह केला, मानधन कोण केला, आणि मग कोणाचे जाव म्हटल, गांधीजी ना कोणाचे जाव म्हटल, मग गांधीजीला देव म्हणा की दीडशे वर्ष राज्य केले, एका शब्दाने जाणं म्हटलं की तुमच्या जाव गेले की राहिले, गांधीजीला देव म्हणा गोपाल, बड़े जोर से बड़े प्रेम से महात्मा जी की जय बोलो, महात्मा गांधी की, दो दो रोटी खाए, लोटा लोटा पानी पिए, नावा अंदर चला उसको बाहर निकालो, जिन्होंने लोगों के वास्ते तुरंग होगा पुलिस के धक्के खाए, अंधाड़ी कोठड़ी में वास किया, मिट्टी के घोड़े का दाना भरना लोगों के वास, उसके नाम की ऐसी जय बोलो कि जैसे तोप छुपकी है, महात्मा गांधी की, अपने अपने बाप की जय बोलो, हमारे बाप बड़े अमलदार थे, हमारे बाप बड़े शेख थे, बोलो हमारे बाप को हमारे आगे पन्ने का कोई भूखाड़ी में नाम नहीं ले, भूखाड़ी में नहीं कोई नाम ले, गांधी जी के नाम ने पृथ्वी पर बरसात किया, बरसात गोपाल, गोपाल।
मिनट में सब पुरसे भर पसारा गांधी जी का हो गया कि महात्मा जी गए, महात्मा जी, महात्मा जी। 10 मिनट में हम ऐसे आए, इस घर में हम मर गए तो पीछे के घर वाले को 6 महीने नहीं मालूम होता, उसके घर को सगे वाले आले रोते क्या हुआ हो, वो गणपत सिंह कल रात को मर गए, अरे हमको मालूम ही नहीं, जैसा कुत्ता मर गया सर। मानता से धरम तिजोरी नहीं, सोना नहीं, हीरे नहीं, बंगला नहीं, मोटर नहीं, मानता से धन कीर्ति कबीर पुरा दे, सूरज से किरत बड़ी बिना पंख उड़ती तो जाती रही कीर्ति कहुनाच। जब लोग सूरज चांद है पुरते पर, जब लोग गांधी मरते नहीं, गांधी जी जिंदे है, मरने वाले आने वाले जाने वाले, गांधी जी को मरे नहीं, तुका मने ये मरण जी खरे उत्तम जी उड़े कीर्ति, मरण पड़ते गाले लामो नार, मरण का यह जगत कोनाले थोले सुनार नहीं, पुलिस वाले सिपाही मरतील की राती आणि कोण्या रोजी तू एकशी साहेब त्याच रस्त्याने येतील की नाही, मग मरण सगळ्या टाका टाका आणणार पण किती मरत नाही, भोर हात करून भजन करू गोपाळ। जगा जाए दे जगत, जगत की सेवा करा, गरीबा दया करा, कर्म करो गरीब से, मगरोली में धोखा है, तुम बोले मैं जाता हूं तो माल कहां से आता है, 4 महीने बरसात कौन देते, परमात्मा मन पिकते जमीन, 4 महीने बरसात नहीं पड़ी तो जमीन पिकेल का, हजारों करोड़ों लोग मरती, देवाचे भजन करा, देवाले काही तुमचा आवडीत नाही, फुलं व्हायचा की नाही, फुलं कोण पैदा केले, का जाण का पण जाण, मग त्याचेच फुलं त्याचीच बरसात त्याच त्यालेच देतो, आपलं काय देवा, सुंदर राहत करून सुंदर दाढी वाजवा पुरते या जगात जगात जनार्दन आहे, त्याले पुरा कोण आहे, जनी जनार्दन, जनी जनार्दन, आणि संत बोले शिव देते जगत जनार्दन आहे, गरीबासाठी बाहेर
पांडे अस्पताल बांधा गोर गरीब वाले औषधी दे दिया गोर गरीब वाले वार दूर वार कपड़ा दिया अस्तर बाल से चावल दिया गोर गरीब और दया करा जनी जनार्दन संत बोती वो या पुरदेव उठे कौन है संता संत गले पुरावा एक सभा भर ली क्या सवे इसे उत्पन्न में झाला सबसे बड़ा सबसे बड़ा एक मने सबसे बड़ी धरतरी एक मने धरतरी का से बड़ी वो तो सेठ के माँ से धरतरी को बड़े कहते हो तो सेठ के माथे पर खड़ी एक मणि शेष बड़ा एक मणि शेष कैसे बड़ा वो तो शंकर के गले में लपट शेष को बड़ा कहते हो तो सेठ शंकर जी के गले में लपट के बड़ा एक मणि शंकर बड़ा एक मणि शंकर कैसे बड़ा वो तो नंदी पर बैठ के शंकर जी को बड़ा कहते हो तो शेष के माथे शेष नंदी पर बैठ के एक मणि नंदी बड़ा एक मणि नंदी कैसे बड़ा वो तो कैलाश में नंदी को बड़ा कहते हो तो कैलाश में खड़ा है एक मने कैलाश बड़ा एक मने कैलाश कैसे बड़ा वो तो रावण ने तीन दफे कैलाश बड़ा कहते हो तो रावण जी ने तीन दफे उखाड़ के फेंक एक मने रावण बड़ा एक मने रावण कैसे बड़ा वो तो वाली के घर को अंगद के झुले पर लटकते रावणा ने पायंच्या घरी अंगदाच्या पायण्या टांगले एक मने वाली बड़ा एक मने वाली कैसे बड़ा वो तो राम ने कई बांध से वाली को बड़ा कहते हो तो वाली को राम जी ने बांध से मारा मन मन एक मने राम बड़ा एक मने राम कैसे बड़ा वो तो संतन के शरण में पड़ा कौन मुझा है से संत बुरा देते दिया जगह चेनार देना है जन जनार्दन अंत को वमन तो संत हमसे भोरवत लोग अरे नारायण में घर बांध लो गांव वाला 5,000 रुपये भगवती के मंत्र से कहते अरे देवाना दिल कौन दिल मरा पावसाना उन्हा तो देव घर नहीं दे मरा खुशाल घर बांधिल मानूस अन घर गमाई हे भोरवत देवाने दिल बंबई मध्ये जास्त लक्ष्मी कोणा जोरा मारवाड़ी गुजराती भाटे आणि ब्राह्मण
खरा खरा कोणाचा झाला मुंबईत मराठे, माई केली न्हावी धोबी चमार कोष्टी कुंभार लोहार उडारी बेलदार कैकारी गोल गवारी मानारी मारतनार तीनच माणसं मध्ये शिराय गुजराती मारवाडी ब्राह्मण दररोज तुपातला शिराखा आणि कोणी हॉटेल कुठं ठेवलं काय होय कालवण आमची अजा पंजाबपासून आमची याच्या घरात घुसली झाली बाहेर निघत असते गोपाळ काही काही माणसं टाळी वाजवतात जसे लढायचे वीर होय आणि काही काही माणसं कठीण होत आपण एक गाव बिनताराची बिनमुर्तुंगाची टाळी वाजू मात्र गडबड करू नका अशेष वाजू सर्वांच्या टाळीचा एक आवाजाला पाहिजे राप राप करावो खरोखर माझ्या हातावर ध्यान ठेवा बरोबर हा हे लोक का गरिबीत राहिले एकटे राहिले नाही विद्या काय नाही ज्याला विद्या नसेल त्याला खटाराचा बैल म्हटले तरी आता तरी सुधरा आता तरी मुलाला शिक्षण द्या पैसे नाही म्हणाल जेवणाचं ताट मोरा हातावर भाकरी खा बायकोले लुगडे कमी भावाचे घ्या युवाले पाहुणचार करू नका घेऊ द्या पण मुलाले शाळेत घातल्या दिने सोडू नका विद्या मोठं झालं यातले माणसे दिल्लीच्या रस्त्यावर भाषण करतात आणि यातलेच माणसं बोरीबंदरच्या ठेकणात पोचे उचलतात ते माणसं हे कोण हे काही बहीण नाहीत ना कोणात मोठी बोध आहे इंडिया मोठी बोध आहे या टायमाने मुलाला विद्याना शिकवा तुम्हाला आम्हाला तरी विद्या नाही तर मजुरी तरी लागली पण पुढे तुमच्या मुलाला मजुरी लागणार नाही गुटपाळीत करावं दे गुटपाळीत करावं लागेल महाराज विद्या तेवढी मोठी आहे डॉक्टर आंबेडकर साहेब ज्यांच्या अभियानी झाडू मारायचं काम केलं ज्यांच्या वडिलाला सुबुद्धी शिकली सुचली आणि आंबेडकर साहेबने शाळेत घातलं आंबेडकर साहेबने काही लहान सहान कमाई नाही केली
हिंदुस्तान की घटना जैसी घटना अंत छड़े जाते नाल सिक्के नाल तो झाड़ू मारने चर्चा कर मात इतना मोटे जाना है जो ना तो साठ मोला बाइकोले रुकड़े कमी भाव से यहाँ मोर्चा खराब था पर मुलाले सिक्का सिक्कन दे रहा भी नहीं सो दूसरा सिक्कन परमात्मा की भक्ति गोपाल